नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये डायबिटीज म्हणजेच मधुमेह या आजारांवर एक असा उपाय पाहणार आहोत की तो उपाय केल्यानंतर तुमचा जो मधुमेह आहे ज्याला आपण डायबिटीज म्हणतो, म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जी रक्तामध्ये जी साखरेची पातळी वाढलेली आहे किंवा मग जे डायबिटीज होण्यामागचं कारण असतं ते म्हणजे इन्शुलिनचं प्रमाण कमी जास्त होणे। इन्शुलिनचं जी कार्यप्रणाली असते त्यामध्ये सुसूत्रता नसणे म्हणजे खाल्लेलं अन्न नीट पचन होत नाही, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी साखर असते ती साखर त्या साखरेचं जे रूपांतरण ग्लुकोजमध्ये होणं अपेक्षित असतं ते अपेक्षित रूपांतरण होत नसल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची जी पातळी आहे ती वाढत जाते, किंवा आपलं जे पॅनक्रियाज असतं त्यामधून इन्शुलिनचं कार्य चालत असतं, इन्शुलिनचं प्रमाण हे कमी जास्त होत असतं। जर त्या पॅनक्रियाजच्या कार्यामध्ये जर बिघाड निर्माण झाला, इन्शुलिन जर पुरेसं निर्माण होत नसेल किंवा मग त्याचं प्रमाण जास्त झालं असेल, खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी इन्शुलिन श्रवण देखील तेवढंच गरजेचं आहे, त्याच्या कार्यामध्ये जर बिघाड आला असेल तर आपल्याला डायबिटीज हमखास होतो। तर मित्रांनो, डायबिटीज कमी करण्यासाठी बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये एक झाड दिसत असेल, बऱ्याच जणांनी ते ओळखलंही असेल। तर मित्रांनो, ते झाड आहे जांभूळचं झाड, जांभळाचं झाड असं देखील बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं। गावाकडील किंवा सध्या रस्त्यांमधील किंवा रस्त्याच्या आजूबाजूला उभं असणारं हे झाड आपला मधुमेह डायबिटीज कमी करण्यासाठी खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असतं। तर मित्रांनो, आपल्याला करायचं काय आहे, या झाडाची 10 ते 12 ताजी पानं आपल्याला घ्यायची आहेत, ती घेतल्यानंतर ती व्यवस्थित धुवून घ्यायची। मित्रांनो, हा उपचार इतका गुणकारी आहे की तो केल्यानंतर तुमच्या ब्लडमधील जी शुगर आहे ती कंट्रोल होईल आणि इन्शुलिनचं जे बिघडलेलं म्हणजे सूत्र आहे ते देखील नॉर्मल होऊन आपला डायबिटीज कमी करण्यासाठी ही पानं पुरेशी आहेत। तर मित्रांनो, या पानाचं देठ आणि पुढचा जो भाग आहे तो तोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। मित्रांनो, ही चवीला तुरट असणारी जी पानं आहेत ती पानं आपला जो मधुमेह आहे डायबिटीज कमी करण्यासाठी पुरेशी आहेत। तर मित्रांनो, 4 ते 5 पानं आपल्याला यासाठी म्हणजे एकदा वापरण्यासाठी आपल्याला घ्यायची आहेत। तर ती पानं मिक्सरमध्ये आपल्याला त्याची बारीक पेस्ट कशी तयार करायची आहे अशा पद्धतीने। बघा, डायबिटीज दूर करण्यासाठी एक प्रकारे आपलं जे हर्बल प्रोडक्ट आहे ते तयार झालेलं आहे, एवढं तुम्हाला एकदाच करण्याची गरज नाही आहे, मी ते थोडं जास्त प्रमाणात केलं। तर मित्रांनो, जर तुम्हाला डायबिटीज कमी करायचा असेल तर दररोज सकाळी उठल्यानंतर 1 चम्मच उपाशी पोटी याचं तुम्ही चावून सेवन करायचं आहे। जांभळाप्रमाणेच जांभळाची जी पानं आहेत ती आपल्या रक्तामध्ये वाढलेली शुगर आणि इन्शुलिनचं जे बिघडलेलं काम आहे ते व्यवस्थित करून डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी पुरेशी मानली जातात। आता बऱ्याच जणांना चावून खाणं किंवा गिळायला बऱ्याच जणांना त्रास झाला तर त्यांच्यासाठी 1 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये हे 1 ते 1.5 चम्मच पेस्ट टाकायची आहे आणि ती व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। मिक्स केल्यानंतर त्यासोबत सेवन करू शकतात। तर बघा मित्रांनो, तुम्ही दोन्हीही प्रकारे याचा वापर करू शकतात, याचा वापर प्रत्येकजण करू शकतो। जर तुम्ही हा उपाय 1 ते 1.5 महिना रेग्युलर केलात तर तुमच्या रक्तातील जी साखरेची पातळी वाढलेली आहे, इन्शुलिनचं प्रमाण कमी जास्त झालेलं आहे, थोडक्यात तुमचा डायबिटीस यामुळे कंट्रोल होईल। जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।